नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या ऑनलाइन तासिकेमध्ये आपण संख्या घड्याळ त्याचबरोबर चित्रपद कोशह या घटकांचा अभ्यास केलेला होता. आजच्या तासिकेमध्ये आपण पाठ्यपुस्तकातील तीन क्रमांकाचा पाठ सुक्ती सुद्धा मी तुम्हाला वाचून दाखवतो. त्याला एक विशिष्ट पद्धतीच्या प्रत्येक श्लोकांसाठी चाली आहे, त्या चालीमध्ये आपण ते म्हणायचं आहे आणि नंतर त्या श्लोकांचं पाठांतर करून ठेवायचं आहे. त्याचबरोबर सुभाषित माला वाचून संपल्यानंतर तुम्ही एक 5 ते 10 वेळा घरी पुन्हा सगळी सुभाषित माला वाचायची आहे आणि त्यानंतर सुभाषिताच्या खाली संधी विग्रह हा प्रत्येक सुभाषितामध्ये ज्या काही संधी आलेल्या आहेत त्या संधींचा विग्रह प्रत्येक सुभाषिताच्या खाली दिलेला आहे. मग वर्गपाठाच्या वहीमध्ये हा अभ्यास लिहित असताना उदाहरणार्थ पहिला श्लोक आहे विद्या नाम नरस्य, तो श्लोक लिहायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या खाली संधी विग्रह हा जो टॉपिक दिलेला आहे त्या संधी लिहायच्या आहेत आणि त्याच्या खाली अन्वय जो आहे तो अन्वय देखील आपण वहीमध्ये लिहायचा आहे, कारण परीक्षेमध्ये अन्वय देखील विचारला जातो. म्हणून जसा आहे तसा अन्वय वाचून लिहायचा आहे, कारण वाचल्यानंतर अन्वय कसा लिहायचा आपल्या लक्षात येतं आणि श्लोक वाचल्यानंतर तो पाठांतराकरता आपल्याला सोपा जाईल. आणि संधी विग्रह लिहिल्यामुळे वाचल्यामुळे त्या जोड शब्दाचा संयुक्त शब्दाचा उच्चार कसा करायचा हेही आपल्या लक्षात येईल. म्हणून प्रत्येक श्लोकाखाली दिलेल्या ज्या संधी आहेत त्या संधी देखील तुम्ही शांत मनाने वाचायच्या आहेत. पहिल्यांदा आपण या सुक्ती सुदेचे एकदा वाचन करूया. विद्या नाम नरस्य रूपम अधिकम प्रच्छन्न गुप्तम धनम विद्या भोग करी यश सुख करी विद्या गुरुणाम गुरु विद्या बंधुजनो विदेश गमने विद्या परम दैवतम विद्या राजसु पूज्यते न तु धनम विद्या विहीन पशु निंदन्तु नीति निपुणा यदि वा स्तुवन्तु लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथेष्टम् अद्यैव वा मरणमस्तु युगान्तरे वा न्यायात् ततः प्रविचलन्ति पदं अधीराः. आता तिसऱ्या श्लोकाला अनुसूक छंद असल्यामुळे त्याची चाल थोडीशी वेगळी आहे, ती लक्षात घ्यायची. आत्मनो मुख दोषेन बध्यन्ते शुकसारिकाः बकास्तत्र न बध्यन्ते मौनं सर्वार्थ साधनम् रथस्यैकं चक्रं भुजगयमिताः सप्त तुरगाः निरालम्बो मार्गश्चरण विकलः सारथिरपि रविर्यात्तिवान्तं प्रतिदिनं पारस्य नभसः क्रिया सिद्धिः सत्वे भवति महतां नोपकरणे अल्पानामपि वस्तूनां संहति कार्यसाधिका तृणैर्गुणत्वमापन्नैर् बध्यन्ते मत्तदन्तिनः प्रथम वयसि पीतं तोयमल्पं स्मरन्तः शिरसि निहित भारा नारिकेला नराणां ददति जलमनल्पा स्वादमाजीवितान्तम् न हि कृतमुपकारं साधवो विस्मरन्ति घटं बिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्यात् रासभरोहणम् येन केन प्रकारेण प्रसिद्ध पुरुषो भवेत्. सुभाषित माला आपण एकदा वाचलेली आहे, तरी पुन्हा एकदा पहिल्यापासून मी सगळे श्लोक परत एकदा वाचतोय, नीट लक्ष द्या. हातामध्ये तुमच्या पेन्सिल असेल तर त्या पेन्सिलच्या सहाय्याने मी जिथे थांबतोय श्लोक जिथे आपल्याला थांबायचा आहे वाचताना त्या ठिकाणी खून करून घेतली तरी चालेल. विद्या नाम नरस्य रूपम अधिकम इथे थांबायचंय, पेन्सिलने त्या ठिकाणी एक अशी उभी खून करायची आहे. विद्या नाम नरस्य रूपम अधिकम प्रच्छन्न गुप्तम धनम विद्या भोग करी यश सुख करी विद्या गुरुणाम गुरु विद्या बंधुजनो विदेश गमने
विद्या परम दैवतम विद्या राजसु पूज्यते न तु धनम विद्या विहीनः पशुः निंदन्तु नीति निपुणा यदि वास्तुवन्तु लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथेष्टम् अद्यैव वा मरणमस्तु युगांतरे वा न्यायात् पतः प्रविचलन्ति पदं न धीराः आत्मनो मुखदोषेन इति कुंभरायचे आत्मनो मुखदोषेन बध्यन्ते शुकसारिकाः बकास्तत्र न बध्यन्ते मौनं सर्वार्थसाधनं रथस्यैकं चक्रं भुजगयमिताः सप्ततुरगाः निरालम्बो मार्गश्चरणविकलसारथिरपि रविर्यात्यवान्तं प्रतिदिनं पारस्य नवसः क्रिया सिद्धि सत्वे भवति महतां नोपकरणे अल्पानामपि वस्तूनां संहति कार्यसाधिका तृणैर्गुणत्वमापन्नैर् बध्यन्ते मत्तदन्तिनः प्रथमवयसि पीतं तोयमल्पं स्मरन्तः शिरसि निहितभारा नारिकेलानरानां ददति जलमनल्पा स्वादमाजीवितान्तम् न हि कृतमुपकारं साधवो विस्मरन्ति घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद् रासभरोहणम् येन केन प्रकारेण प्रसिद्धः पुरुषो भवेत्। या सातही श्लोकांचं वाचन मी केलेलं आहे, त्या पद्धतीने तुम्ही वाचून ही सुभाषित माला किंवा सुक्ती सुद्धा पाठ करायची आहे। याचे काही शब्दार्थ आहेत, शब्दार्थ लिहून घ्या, म्हणजे शब्दांचा अर्थ, संधी विग्रह आणि अन्वय या गोष्टी लक्षात आल्या की श्लोक पाठांतरासाठी आपल्याला सोपा जाईल। विद्या विज्ञान म्हणजे विद्येशिवाय अथवा अज्ञानी कोणत्याही प्रकारचं ज्ञान नसलेला, शिक्षण नसलेला पशु पशु म्हणजे त्यांना अद्यैव म्हणजे आज युगांतरे काही काळानंतर आत्मनो म्हणजे स्वतःच्या आत्मनो म्हणजे स्वतःच्या बद्धते बंधना पडतात मौन म्हणजे न बोलणे चक्र म्हणजे चाक भुजगयमिताः
सर्पाने वेढले शब्दार्थ लिहून घ्यायचे आहेत, म्हणजे श्लोक वाचताना त्या श्लोकांचा अर्थ कळण्याकरता जरूर करतो. घोडे तृण म्हणजे गवत, मत्त दंती नमा म्हणजे विसावलेला हत्ती. पोय पाणी, शिरसी डोक्यावर, साधो निसज्जन, घटम जिमाट मार गाड़ी जाता, पटम म्हणजे कापड, कापड अथवा कपडे, रासप म्हणजे गाढव, सुप्ती सुधा हा जो आपला तिसरा पाठ आहे तो वारंवार वाचून त्याच्यामधले जे सात सुभाषित आहेत ते सुभाषित पाठ करायचे आणि पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे श्लोक लिहायचा आहे. त्याच्या खाली संधी विग्रह हा घटक आहे, त्याच्यानंतर अन्वय. वर्गपाठाच्या वहीमध्ये पुस्तकात जसा आहे तसाच हा संपूर्ण घटक लिहायचा आहे आणि लिहून तो वारंवार वाचून, कारण त्याच्यामध्ये कंसामध्ये दिले बघा कंठस्थीकरणार्थम म्हणजे पाठांतरासाठी आहे. पहिल्या घटक चाचणीपासून तर शेवटच्या वार्षिक परीक्षेपर्यंत हे श्लोक सुभाषित माला तुम्हाला परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते, म्हणून हे सगळे श्लोक तुमच्या पाठ असणं आवश्यक आहे. सांगितल्याप्रमाणे पाठांतर आणि वहीमधलं लिखाण पूर्ण करून ठेवा, पुढच्या वेळेला आपण पुढचा पाठ घेऊया. प्रथम पाठ हा जो आहे आपला तो आपण पुढच्या तासिकेमध्ये घेणार आहोत, तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबूया. ठीक आहे. Yeah.